आता कोणतीही वस्तू घ्या फक्त 99 रुपयात. बजेट बाजार 99 आता आपल्या लोणी मध्ये. गार्मेंट, क्रॉकरीज, किचनवेअर, गिफ्ट आयटम्स, फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॉस्मेटिक्स, हँडलूम यासह विविध उपयोगी वस्तू. ऑनलाइन आणि होलसेल पेक्षाही स्वस्त आणि स्वदेशी वस्तू. ठिकाण लोणी खुर्द, निर्मळ पिंपरी रोड, वेताळबाबा चौकाजवळ लोणी. प्रोप्रायटर रवींद्र बबनराव जोंधळे. 92 72 51 89 99. संगमनेर या ठिकाणी भाजपाची बूथरचना कार्यकारिणी बैठक पार पडली. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा भाजपा महिला मोर्चाच्या आक्रमक भूमिकेमुळेच द्यावा लागला असं मत यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी व्यक्त केलं. तर या बैठकीसाठी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, धनश्रीताई सुजय विखे पाटील, महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस दीपाली मोकाशी, प्रदेश सचिव ॲडव्होकेट वर्षाताई ढहाळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सुरेखाताई विद्ये, प्रदेश कोषाध्यक्ष शैला मुळक, भाजपाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उत्तरनगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, महिला संघटन सरचिटणीस वंदना गोंदकर, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, भाजपाचे अकोले तालुकाध्यक्ष सीताराम पाटील भांगरे, अकोलेच्या सभापती उर्मिला राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीराज डेरे, सुनील वाणी, सतीश नागवडे, अशोक पवार, संघटन सरचिटणीस नितीनभाऊ दिनकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक उत्तरनगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी केलं. आजचा हा महिलांचा बूथ रचना आणि आत्मनिर्भर भारत या दोन विषयांवरची आजचा आपली भारतीय जनता पार्टीची उत्तरनगर जिल्ह्याची जी आजची बैठक आहे ती उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. उमाताई खापरे यांचा परिचय आमच्या वैशालीताईंनी मगाशीच करून दिला, त्या नसताना तुम्हाला सर्वांना त्यांचा परिचय झालेला आहे. परंतु प्राथमिक स्वरूपात मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते की त्या गेली 9 वर्ष प्रदेश संघटन सरचिटणीस म्हणून काम बघत होत्या. पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका त्या राहिलेल्या आहेत. 3 वर्ष आपल्या फाउंडर फादर बॉडीवर त्या सदस्य म्हणून काम करत आहेत. तसेच दीपालीताई मुकाशी आपल्या महामंत्री आहेत, त्या आता पॅनलिस्टमध्ये आहेत नितीन भाऊ बरोबर. धनश्रीताईंचं काम तर आपण सगळे इथे जिल्ह्यात असल्यामुळे बघतच आलेलो आहोत. आणि स्नेहलता कोल्हेही म्हणजे ते नाव आमच्यासाठी तरुण मुलींसाठी अच्छा माहीत नव्हतं मला. त्याही नगरसेविका आहेत, त्यांच्यासारखीच मी एक नगरसेविका आहे, नवीन आहे, शिकती आहे, थोडंफार कमी जास्त होणार आहे. परंतु खर तर ताई तुम्हाला सांगायला आवडेल, मी ते काकू बघतात महिलांचं संघटन करताना मी प्रत्येक महिलेला ज्यावेळी इथे बोलवताना मी फोन करत होते, त्यावेळी मला सांगताना त्यांना म्हणजे मला माहीत नव्हतं एवढ्या जरी येतील की नाही. सगळ्या मला नवीन आहेत, मी नवीनच कार्यकारिणी केलेली आहे. काम करताना मी वकील असल्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स वर कायम काम केलेलं आहे. माझं नाही सांगायचंय मला इथे, पण महिला जोडताना मला नक्कीच आनंद आहे की माझ्यासाठी प्रत्येक महिला इथे उपस्थित राहिली. मी सर्व महिलांचं स्वागत करते. आणि ही जी आपली आजची बैठक आहे त्या बैठकीमध्ये मी ताई एकच सांगू इच्छिते की बूथ रचना करताना आम्हाला मागच्याच महिन्यामध्ये पक्षाने आपल्याला कार्यक्रम दिलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येकाने बूथ रचनेवर पेजवर आपण सगळ्यांनी प्रत्येकाने शिकलेलो आहोत. पण प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत बूथ रचना आणि आत्मनिर्भर भारत सोशल मीडियाच्या संदर्भातल्या गोष्टी या प्रत्येक याच्यापर्यंत गेल्या पाहिजेत. तुमची जिल्हा कार्यकारिणी डिक्लेअर झाल्यानंतर मंडळ कार्यकारिणी झाल्यावर आपण त्याच्यानंतर प्रभाग कार्यकारिणी करणार आहोत आणि त्यानंतर मग बूथ कार्यकारिणीचा विषय येतो. मला वाटतं आपण लवकर बूथ कार्यकारिणीच्या विषयावर इथे आलो आहोत. पण तरी पण हरकत नाही, मी मला जी संघटनात्मक बांधणी आपली जी असणार आहे त्याबद्दल थोडस बोलते. मी बूथ कमी आता आपल्याला महाराष्ट्र प्रदेश आता देवेंद्रजी आणि दादांनी चंद्रकांत दादांनी आपल्याला महिला मोर्चाला एक असा कार्यक्रम दिलेला आहे. पहिल्यांदा आपण फक्त बूथपर्यंत कमिटीज बनवत नव्हतं, महिला मोर्चाची फक्त आपण मंडळापर्यंत कमिटीज असायच्या. पण नुकत्याच झालेल्या बिहारच्या इलेक्शनमध्ये आपण जो दंडनीत विजय मिळवला तेव्हा असं लक्षात आलं की सर्वात जास्त महिलांनी मतदान केलेलं आहे. तिथे महिला पुरुषांच्या मतदानापेक्षा महिलांच्या मतदानाचा टक्का जास्त होता. आणि त्याचं जर का पूर्ण परीक्षण केलं तर तिथे लक्षात आलं की ज्या महिलांच्या केल्या गेलेल्या योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या त्या महिलांनी
कुठल्याही पुरुषांचं किंवा घरातल्या कोणाला मत दिलंय हे न बघता फक्त आणि फक्त मोदी विचार आणि मोदींनी केलेल्या स्त्रियांना स्त्रियांच्या साठीच्या ज्या योजना आहेत त्याकडे बघून त्यांनी मतदान केलेलं आहे. मग ते 3 तलाक असेल तर मुस्लिम महिलांनी पण तिथे खूप जास्त प्रमाणात मतदान केलेलं आढळलं आणि त्यानंतर तिथे बूथ पर्यंतच्या कमिटी बनवलेल्या होत्या ज्या बेसिक बॉडीच्या त्याच्यामुळे आपल्याला आता तसे ऑर्डर्स आहेत की आपल्याला आपण पण महिला मोर्चाने सुद्धा आपल्या बूथ पर्यंतच्या कमिटीज बनवायच्या आहेत. नक्कीच काही योगदान आहे. मी तुम्हाला आश्वासन देते की आमच्या नगर जिल्ह्यातल्या जितक्या पण महिला आहेत त्या मनापासून काम करतील आणि उमाताईंनी सांगितलेल्या जितक्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जास्त महिलांना गोळा करण्याचा प्रयत्न करतील आणि जो आपला एंड पॉइंट आहे तिथपर्यंत नक्कीच तुम्हाला याच्यापेक्षा 3 पट किंवा 4 पट जास्त महिला भेटतील. तर मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि नक्कीच विखे पाटील परिवार तुमच्या सर्वांसोबत आहे. आम्ही कायमच तुमच्यासोबत राहू. जितकं पण तुमचं काम असेल काय असेल तुम्ही नक्कीच तुमच्या दादांना किंवा नामदार आपल्या साहेबांना आणि आईंना भेटू शकता. आपल्या पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला खूप मोकळीक आहे. आपल्याला सगळ्यांना थोडा अभ्यास केला पाहिजे. 4 गोष्टीच्या 4 बातम्या आपल्याला थोड्याशा रिकाम्या सिरियल सगळ्याजणी बघतात. खूप आवडीचा विषय आहे महिलांचा सिरियल बघणं. परंतु तिथे तरी काय बघतो आपण? तिथे बऱ्याचदा ऊन धुणं भांडणं थुथू मेमी कोणाच्या घरात काय चाललं आपलं झालं थोडं मिळायला झाडलं घोडं अशी एक जुनी म्हणे बघा. आणि तिथला त्रास आपण आपल्या डोक्यात घेतो बऱ्याचदा आणि उगीच टेन्शन घेत बसतो की तिचं आता उद्या काय होईल बघायला लागतंय. उद्याच्या सिरियल मध्ये त्यांचं आपलं कमाई चालते ना आपला वेळही खर्च घालतो आणि डोक्यालाही मोठा ताण करून आपण घेतो. त्यापेक्षा थोडासा वेळ जर का आपण बातम्या ऐकल्या जर का अधिवेशन चाललंय आपले नेतृत्व आपले नेते मंडळी आपले विरोधी पक्ष नेते कशी भूमिका मांडतायत आपल्या पक्षाची कशा पद्धतीने ते समोरच्यांना नामोहरण त्यांचं करतायत त्यांच्या चुका उघडकीस कशा आणतायत हे थोडं समजून घ्या. आपण कार्यकर्ता म्हणून काम करतोय ना जरूर आजही राजकारणाचा तोंडावळा पुरुषी आहे हे मला म्हणायला कमी वाटत नाही. कारण वस्तुस्थिती आहे 50% आरक्षण आहे पण 40-16 संस्थांमध्ये पण तरीही काही ठिकाणी महिला स्वतःहून काही पुढे काम करत नाहीये आणि थोडा आपल्यालाही काम करताना त्रास होणार आहे. आपल्यातल्या काही भगिनी असतील काही आपल्याही बद्दल उन्हाधुन चालू असतं कोण बोलतात पण तरी सुद्धा आपल्याला मागे हटायचं नाही. आपण सावित्रीच्या लेखी आहोत हे लक्षात घ्या. ज्यावेळी परिवर्तन करायचं असतं सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि चिखल दगड माती लोकांनी मारायला सुरुवात केली. थोडक्यात काही वेगळं करायला निघालं की थोडं विज्ञान अनस्थिती का टिप्पणी थोडस चालू राहणार याची तयारी ठेवायची. हटायचं नाही मागे हटायचं नाही. आपल्याला पक्षासाठी काम करायचं कार्यकर्ता पक्षाची म्हणून आपल्याला जेव्हा काम करायचंय तेव्हा लढायचंय भिडायचंय आणि आपल्या पक्षाच्या भूमिकेशी आपल्याला ठाम मारायचं. आज आवर्जून उल्लेख करते इथे की आपले माजी मुख्यमंत्री जे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी तुम्ही विचार करू शकता एका भूतची बैठक घ्यायला गेले ते मुंबईला. आपले चंद्रकांतदादा पाटील प्रदेशाचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा एका भूतची बैठक घेतली. माननीय खासदार गिरीजी बापट यांनी सुद्धा एका भूतची बैठक घेतली. सुधीरभाऊ मुनगंटीवार आपले अर्थमंत्री होते त्यांनी सुद्धा एका बूथची बैठक घेतली. म्हणजे आपण संघटनेच्या बूथ पर्यंतच काम जे करायचंय त्याची किती तीव्रता आहे लक्षात घ्या. मला समोरचे चेहरे बरेचसे नवीन दिसते. तर मग बूथ रचना म्हणजे काय काय असतं बूथ? बरेच दिवस झाले सांगतात 30 बूथ करायचे दादांचं मीटिंग असते बूथ करायचे. महिलांची वसतिगृहामध्ये त्या महिलेला कपडे काढून नृत्य करायला लावलेले. त्यानंतर दुसरी बातमी अशी येते की उस्मानाबाद एका पोलिसांनी एका महिलेच्या घरी जाऊन तिला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावरती बलात्कार केला. तिने आत्महत्या केली. आता जस्ट दुपारीच ही बातमी माझ्याकडे आली. तिने आत्महत्या केली आणि चिठ्ठी लिहून ठेवली आहे की ह्या माणसामुळे मी आत्महत्या करत आहे. अरे शेतात कुंपण घात असेल तर आम्ही जायचं कुठे? ही सगळी सगळं जे चाललेलं आहे त्यामध्ये आज विरोधक म्हणून आपण रोडला उतरू शकतो आपण आंदोलनात्मक करू शकतो घाबरायचं काही कारण नाही. देवेंद्रजी आपल्या पाठीशी चंद्रकांत आपल्या पाठीशी भक्कम आहे. पण हे करत असताना संघटना महत्वाची. मी केव्हा ताकदीने बोलू शकते की माझ्या मागे संघटना आहे.
मी केव्हा उतरू शकते रस्त्यावर, मी आवाज दिल्यानंतर 100 महिला रस्त्यावरती येऊ शकतात, तेव्हा मी माझी ताकद दाखवू शकते आणि मी ही भीती घालू शकते. इथे बसलेल्या प्रत्येक जणीनं मी सांगेन की मला कल्पना आहे की बूथवरती इथे जाणं, इथे थांबणं, कारण निवडणुकीच्या नगरपालिकेच्या प्रचाराला सुद्धा मी आले होते. घाबरत होते लोक, ताई तुम्ही असं भाषण करतात, म्हणजे कोण काय करणार आहे, बघून घेऊया. मी नाही घाबरत. तर ते करत असताना बूथ रचनेमध्ये प्रत्येकीने पहिला बूथ प्रमुख मी होणार आहे. नितीनजी गडकरी बूथ प्रमुख आहेत, विजयाताई रहाटकर बूथ प्रमुख आहेत, देवेंद्रजी फडणवीस सुद्धा बूथ प्रमुख आहेत. मग मी बूथ प्रमुख का नाही होऊ शकत? महिला भगिनींनो, पहिली बूथ प्रमुख मी होणार हे ठरवायचे आणि प्लस 4 मी जमा करून घेतले. बूथ प्रमुख म्हणजे महिला मोर्चा नाही, बूथ प्रमुख बूथ प्रमुख आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला जे काम करायचंय ते त्या बूथ प्रमुख करणार आहे. तर या कार्यक्रमात उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.